माझं नाव आहे शंतनू कुकडे. मी रेड हाऊस फाउंडेशनचं प्रेसिडेंट आहे आणि 2021 डिसेंबरमध्ये आम्ही आमच्या संस्थेचं काम सुरू केलं क्वार्टर गेट या ठिकाणी. मला प्रेरणा सोशल सर्व्हिससाठी इथून मिळाले की माझे 2-3 प्लॉट्स होते ग्रामीण क्षेत्रामध्ये आणि मी तिथं जायचो परिस्थिती बघायला वगैरे आणि लोकल लोकांशी संबंध ठेवून मला बरेच काय काय गोष्टी कळाले की जरी आपण 21 शताब्दीमध्ये आलो आहे तरी खूप काय काय एरियाज आहे महाराष्ट्रामध्ये जे खूप मागास आणि अंडर डेव्हलप्ड आहे. तिथं काहीच सुविधा नाही आहे आणि लोकांना खूप त्रास आणि निराशा आहे या एरियाजमध्ये. तर आम्ही चॅलेंज घेतलं की कुठं ना कुठं आपण सुरुवात करू त्यांचे काही प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी आणि आम्ही सुरुवात केली काय काय मेडिकल औषधं वगैरे टूथब्रश टूथपेस्ट आणि केसामध्ये तेल टाकायचं हे सगळे जे बेसिक हायजीनचे प्रोडक्ट्स आहे त्या वाटून आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर जसं लोकांची मागण्या वाढले तर आम्ही ब्लँकेट वाटायला सुरुवात केली. आजपर्यंत आम्ही जवळजवळ 50,000 ब्लँकेट वाटप केले आणि त्याच्यानंतर खूप मागणी होती काय काय ग्रामीण क्षेत्रामध्ये स्ट्रीट लाईटसाठी, कारण रात्री लोकांना भीती वाटायची बाहेर यायला, साप वगैरे आणि जंगली जनावर असतात खेडेपाड्यामध्ये. तर आम्ही स्ट्रीट लाईट्स लावले बरेच ठिकाणी सोलरचे आणि काय काय ठिकाणी रेंज नव्हते त्या खेडेपाड्यामध्ये आम्ही बूस्टर लावले आणि रेंज आम्ही सुरुवात केली तिथं VSNL आणि जिओच्या. कोविडचा आमचं काम जास्त करून मानशेट भोर मग मुरुड जंजिरामध्ये जोरात चालू आहे. मळवलीमध्ये पण आमचे एक सेंटर आहे आणि लेटेस्ट आमची एक शाखा उघडली आहे आम्ही अजीजनगर हैदराबादमध्ये तेलंगणामध्ये. तर आमची एक कंपनी आहे ग्लोबस मेडिकल. आम्ही स्पाईनमध्ये 1 आहे इंडियामध्ये आणि आमचे CSR तर्फे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. आमचे दुसरं काही सोर्स नाही आहे फंडिंगचं आणि आम्ही कोणी एजंट्स वगैरेला एंटरटेन करत नाही. आम्ही डायरेक्ट लोकांपर्यंत सगळी मदत पोचवतो. मागच्या वर्षी आम्ही टोटल 6.5 कोटी रुपये खर्च केले. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट फक्त 1-1.5% आहे आमचे जे फॅसिलिटीज मेंटेन करायला, बाकी सगळं हेल्प डायरेक्ट आम्ही लोकांपर्यंत पोचत केलं आणि ह्या वर्षी आम्ही 9-9.5 कोटी रुपये आम्ही खर्च केले आमच्या सोशल सर्व्हिससाठी. सर आम्ही ऐकलंय तुम्ही शिधा वाटप पण करता, जे आपले तृतीय पंथी म्हणा किंवा रेड लाईट पुण्याचा जे रेड लाईट एरिया आहे तिथे पण तुम्ही शिधा वाटप त्यांनाही मदत करता नेहमीच. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना काय काय मदत करता त्याच्याबद्दल काय तुम्ही? रेड लाईट एरियामध्ये खूप लोक काम करतात पहिलेपासून, पण आम्ही जे रिलेशनशिप स्थापित केली या लेडीज बरोबर हे खूप युनिक आहे. आम्ही काही काही गिफ्ट आयटम्स दिले मागच्या मीटिंगमध्ये आणि आता आमच्याकडे हे रॅशन 1 महिन्याचं रॅशन पण आम्ही वाटप करणार आहे गरीब लोकांमध्ये. आमचा हेतू हे आहे की
लोकांना कळलं पाहिजे की काही लोक आहे ज्यांना काळजी आहे, त्यांची फक्त आम्ही वादे देत नाही. आणि काही काही लेडीज आहे रेड लाईट एरियामध्ये जे वृद्ध आहे, जे काम करू शकत नाही, ते आजारी आहे, काही काही रस्त्यावरती पण आहे. तर आमच्याकडे आहे फॅसिलिटीज जिथं मी या लेडीजला ठेवू शकतो. तर हळूहळू रिलेशनशिप बिल्ड करून आम्ही ह्या लेडीजला आमच्या फॅसिलिटीजमध्ये ठेवणार आहे आंबेगावमध्ये. तुमचं काम खूप प्रेरणादायी आहे, समाजाने ह्याच्याकडनं प्रेरणा घ्यायला पाहिजे. तर या अशा कामांची प्रेरणा देण्यासाठी समाजासाठी तुमच्याकडनं काय संदेश आहे? मला समाजाला एकच सांगायचं की जेव्हा सरकार म्हणते की आमचं बजेट आहे 10 कोटी रुपये, तर खरोखर फक्त 50 लाख रुपये पोचत लोकां गरीब लोकांपर्यंत, ही सत्य स्टॅटिस्टिक्स आहे. तर आमच्या संस्थेमध्ये असं नाही, आम्ही 98% आमचे पैसे डायरेक्ट लोकांपर्यंत आम्ही पोच करतो. हीच आमची सक्सेस स्टोरी आहे. आणि आम्हाला लोकांना आव्हान द्यायचं की तुम्ही पण या आमच्या बरोबर, आमचे हात मजबूत करा, आणि तुम्ही पण सोशल सर्व्हिस करा, CSR करा, आणि तुम्ही बघा किती फायदा होतो तुम्हाला. माझा एकच निरोप आहे आमच्या समाजाच्या लोकांसाठी की जो कॅन्डिडेट आहे, जो करप्शन फ्री आहे, त्यांना तुम्ही निवडून आणा. आणि जे आपली सेवा करणार पुढले 5 वर्ष आणि समाजाच्या विकासासाठी काम करणार असे लोकांना तुम्ही निवडून आणा.